भाजपची पहिली यादी समोर आलेली आहे, पण अजून महाराष्ट्राचा जर विचार केला तर अजून एकही जागांवर, किती जागांवर शिवसेना किंवा भाजप लढणार आहे, अजित पवार गट लढणार आहे, यावर फायनल निर्णय होऊ शकलेला नाही. कधीपर्यंत होईल समजतंय की उद्या अमित शहा साहेबांसोबत बैठक पण आहे? होईल ना, लवकरच होईल. आपल्याला एक निश्चित माहिती आहे की महायुती महाराष्ट्रामध्ये शिंदे, माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय फडणवीस साहेबांच्या, माननीय दादांच्या नेतृत्वाखाली जे आमचे घटक पक्ष आहेत या बाबतीतला आमचा सगळ्यांनी एकत्र निवडणूक लढायचा निर्णय झालेला आहे. आता राहिला प्रश्न या तीन मुख्य पक्षांमध्ये कुठल्या जागा कोणी लढायच्या, कुणाला किती जागा लढायच्या, याच्या बाबतीत प्रत्येक पक्षामध्ये जी काही समन्वय समिती आहे पक्षापक्षामधली, आमचा प्राथमिक होमवर्क चालू आहे. आता सगळ्याच गोष्टी काय उघड, काय चर्चा झाली, कुठल्या जागेवर झाली ही माध्यमांसमोर सांगायची नसते. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. त्यामुळे आम्ही आमची, आता शिवसेनेचं म्हणाल तर आमच्या अनुषंगानं आम्ही गेल्या वेळी 2019 निवडणुकीला धनुष्यबाण चिन्हावर किती जागा लढलो त्याची आकडेवारी आमच्याकडे आहे. आज त्या मतदारसंघातली शिवसेनेची परिस्थिती काय आहे त्याचं सगळं अवलोकन आम्ही केलेलं आहे. आम्ही आमचा होमवर्क पूर्ण करत आणलेला आहे आणि तो माननीय मुख्य नेते आणि आमचे प्रमुख नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या समोर आम्ही ठेवू आणि मग शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, दादा हे बसून ठरवतील ना कुठल्या जागा कुणी लढवायच्या, ज्या जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील तिथं उमेदवार कोण असावा याचा निर्णय शिंदेसाहेब घेतील. लवकरच यातला निर्णय होईल. पण साधारणतः मागच्या वेळेस 22 जागा लढवल्या होत्या, यावेळेस किती जागा शिवसेनेला मिळायला पाहिजे किंवा आतापर्यंत जी चर्चा झाली आहे त्यामध्ये इंटरनल काय वाटतंय? मी एवढंच आपल्याला सांगतो, मागच्या वेळी आम्ही 22 जागा लढलो, 18 जागा जिंकलो. आम्ही आजही त्या 22 जागांवरती ठाम आहोत. ज्या जागा 2019 शिवसेना पक्षानं धनुष्यबाण चिन्हावर लढल्या होत्या त्या जागा याही निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळाव्यात धनुष्यबाण चिन्हावर लढल्यासाठी, याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत. हा आमचा आग्रह आम्ही आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या समोर आम्ही सांगू आणि यानंतर जेव्हा ह्या महायुतीची सगळी समन्वय समिती एकत्र बसेल त्यावेळी ह्याच्यावरती अंतिम निर्णय होईल. पण पक्ष म्हणून आम्ही 2019 लढलेल्या जागांवरती आज ठाम आहोत. पण सर त्याच ठिकाणी भाजप सुद्धा निवडणुकीची तयारी करत आहे. दक्षिण मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागेसाठी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले की नो कॉम्प्रोमाइज. तर आता ही सुद्धा नाराजी बाहेर येते. रामदास कदम सुद्धा म्हणाले की भाजप इतर पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की एक मुख्यमंत्री रत्नागिरी येत आहेत त्यामुळे आकडे कमळच फुलणार, त्यामुळे अप्रत्यक्षरित्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरती भाजपचाच उमेदवार द्यावा ही त्यांची प्रामुख्याने मागणी मागील अनेक दिवसांपासून होते. मागणी कोणी करू शकतं, आमची मागणी आहे की ती जागा आम्ही धनुष्यबाण चिन्हावर लढलो होतो, शिवसेना लढली होती, ती जागा शिवसेनेलाच मिळावी, धनुष्यबाण चिन्हावर लढायला मिळावी, त्यांचा जसा आग्रह आहे तसा आमचाही आग्रह आहे. मी काय सांगितलं आपल्याला, अंतिम निर्णय या तीन मुख्य पक्षातला, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. हे बघा, भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांची आग्रही भूमिका मानणार, शिवसेनेचे नेते आम्ही आमची आग्रही भूमिका मानणार. अंतिम निर्णय महाराष्ट्रात कोण घेणार आहे? माननीय शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि दादा हे तिघ जण बसून ठरवतील ना. आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतोय हे आमचे तीन नेते जो फॉर्म्युला ठरवतील, संख्येचा ठरवतील, जागेंचा ठरवतील, त्या बाबतीत हे तिघ जण जो निर्णय घेतील तो आमच्या तिन्ही पक्षांना मान्य असेल. सर एक दुसरं की भाजपची पहिली यादी आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काल टीका केली, ते म्हणाले की नितीन गडकरी ना तिकीट नाही मिळालंय, त्याचसोबत कृपाशंकर सिंग ज्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप होते अशा व्यक्तीला जौनपूर मधनं तिकीट दिलंय, या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया? भारतीय जनता पक्षामध्ये कुणी कुणाला उमेदवारी द्यावी हा त्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा अधिकार आहे. त्यांच्या पक्षामध्ये डोकावून बघायची दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना काय आवश्यकता आहे? तुम्ही तुमचं बघा ना, म्हणा तुमच्या पक्षामध्ये तुम्ही 48 पैकी किती जागा लढणार,
आता बघा ते सांगतायत गडकरी साहेबांना अजून तिकीट जाहीर झालं नाही आणि अमुक माणसांना जाहीर झालं. अहो एका गोष्टीचा माध्यमांनी पण विचार करा. आम्ही काल बघितलं लोकसभेच्या जागांची चर्चा करण्यासाठी नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरे साहेबांना भेटायला गेले. अहो याच्यापूर्वी जो पक्षाचा केंद्रातला मोठा नेता असायचा म्हणजे जेव्हा महायुती होती तेव्हा मग अडवाणी साहेब असतील किंवा केंद्रातले दिल्लीतले जे राष्ट्रीय अध्यक्ष असतील ते यायचे मातोश्रीवर चर्चा करायला जागा वाटपाची. आता कोण जाते? नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड. म्हणजे बघा जे दिल्लीचं मोठं नेतृत्व महायुती असताना शिवसेना भारतीय जनता पक्ष वंदने बाळासाहेब ठाकरे साहेब असताना दिल्लीचे मोठे नेते यायचे मातोश्रीवर चर्चा करायला. आता नाना पटोलेंच्या सारखे आणि जितेंद्र आव्हाडांच्या सारखे राज्यातले नेते जातात ह्यांच्याशी चर्चा करायला. म्हणजे आता ह्यांनी स्वतःचा विचार केला पाहिजे की आपण कुठं आहोत, आपल्याशी चर्चा करायला कुणाला पाठवलं जातंय हे पहिलं बघा, ह्याचं पहिलं उत्तर द्या. आणि मग राष्ट्रीय पक्ष जो आहे माननीय अमित शहा साहेबांच्या नेतृत्वाखाली, जे पी नड्डा साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून 400 पार या जागा जिंकायसाठी आता तयारीला लागलाय, त्यांच्या बाबतीत ज्यांच्याशी अशा पद्धतीनं जे काही राज्यातले नेते फक्त येतात बोलायला ह्यांनी स्वतःचा विचार करा आणि मग मोठ्या पक्षांबद्दल बोला. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे म्हणतायत की याकडे आपण कसं पाहता, किती माणसं समोर असताना भाषण केलं ते पण जरा दाखवा ना. ज्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या लाखाच्या सभा होतात आणि लोक माननीय मोदी साहेबांना ऐकण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं जमतात अशा नेत्यांच्या बद्दल कुठंतरी मर्यादित लोकांच्या समोर बोलायचं आणि कुणाला तरी तडीपार करा म्हणायचं किंवा सत्तेतनं बाहेर काढा म्हणायचं हे करायसाठी ऑनलाईन फेसबुक लाईव्ह राहून चालत नाही. त्याच्यासाठी गावात जावं लागतं, खेड्यात जावं लागतं, पाड्यात जावं लागतं, वाडीवर जावं लागतं, वस्तीवर जावं लागतं. आदेश सोडून नुसतं जमत नाही, त्याच्यासाठी मेहनत करावी लागते, त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. जी मेहनत जे कष्ट आज देशामध्ये माननीय मोदी साहेब करतायत, आज 18-18 तास काम करणारा नेता म्हणून माननीय मोदी साहेबांकडे बघितलं जातं, ज्यांची जागतिक कीर्ती आज संपूर्ण जगभर अनेक मोठ्या मोठ्या प्रगत विकसनशील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या देशांनी मोदी साहेबांचं कौतुक केलेलं आहे, अशा जागतिक कीर्तीच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीनं आम्ही त्यांना तडीपार करू सत्तेतनं हे कुणी म्हणावं ज्यांच्याबरोबर आता 10-15 आमदार राहिलेत, ज्यांच्याबरोबर 2-4 खासदार राहिलेत, हे ज्यांच्याबरोबर आता लोकमतच राहिलेलं नाही, ज्यांना स्वतः लोकांनी नाकारलेलं आहे त्यांनी एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल बोलणं योग्य नाही. दुसरीकडे असीम सरोदय यांनी धाराशिव येथे आपल्या आमदारांवर गंभीर आरोप केलेले आहेत. ज्यावेळी गुवाहाटीला आपण सगळे होतात त्यावेळी काही आमदारांनी दारूच्या नशेत काही महिलांचा एअर होस्टेसचा विनयभंग केलेला आहे, तर काही आमदारांना मारहाण देखील त्या ठिकाणी करण्यात आली असा गंभीर आरोप असीम सरोदय यांनी काल धाराशिव मध्ये केलेला आहे. त्यांना कदाचित रात्री स्वप्न पडलं असेल आदल्या दिवशी असलं काहीतरी. 2 वर्षानं जागे झाले काय? असीम सरोदे वकील आहेत ना, त्यांना कायदा नियम कळतो ना. मग समजा असं काही घडलं असं ते म्हणतायत म्हणजे काहीतरी रंगवून सांगतायत, त्यावेळी झोपला होता का तुम्ही म्हणाव? जेव्हा आम्ही गुवाहाटीमध्ये होतो आणि गुवाहाटीवरनं परत येऊन आता 2 वर्ष झाली, 2 वर्षानं जागा आली काय? हे रचलेलं आहे, सगळं रचलेलं आहे. रचून हे आमच्या लोकांना बदनाम करायचं षडयंत्र आहे. वकिलीची सनद घेतलेल्या एवढ्या सुशिक्षित शिकलेल्या वकिलांनी अशा पद्धतीचं 2 वर्षापूर्वी जा ना म्हणाव, गुवाहाटीमध्ये जा, तिथं तक्रार करा, तिथल्या अधिकाऱ्यांना भेटा, त्या हॉटेलला भेटा, जा ना म्हणाव, खात्री करा. अहो असं काही घडलंच नाही, आम्ही तिथं साक्षीदार आहोत. केवळ आम्हाला बदनाम करायचं, ज्यांना आमची प्रगती बघवत नाही, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात चाललेला विकास बघवत नाही, आमची इमेज डॅमेज करायसाठी जाणीवपूर्वक रचलेलं हे षडयंत्र आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे, सभागृहात मतदान करण्यासाठी लाच घेऊन खासदार किंवा आमदार खटल्यातून सुटू शकत नाही असा सर्वोच्च न्यायालयाने. कुठल्या बाबतीत?
खटले जे कधी 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 निकाल दिला मला माहित नाही, मला बघावं लागेल जजमेंट काय आहे ते, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या बाबतीत जोपर्यंत निकालाची प्रत हातात येत नाही त्याच्यामध्ये वर्डिंग काय आहे, शब्दरचना काय आहे हे पूर्ण वाचून समजून घेतल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. सर, मतदान तोंडावर आलेल्या आहेत आणि निवडणुकांपूर्वीच भाजपकडून निवडणुकीसाठी 3 महिने ते राज्यातील 90% हेलिकॉप्टर जे आहेत बुक करण्यात आलेले आहेत. प्रत्येक पक्षाची तयारी असते, ज्यांना पुढचा विचार आहे, ज्यांना कमी वेळेमध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, ज्यांचं नियोजन व्यवस्थित असतं, इलेक्शन प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो, ते ज्या पक्षाचं योग्य असतं त्या पक्षाला अशा पूर्वतयारीची आवश्यकता असतेच, त्यामुळे यात काही वेगळं नाही. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा तो एक भाग आहे. ओके, थँक्यू. सर, काल आरती मातंग समाजाच्या आरतीची आपण स्थापना म्हणजे एकूणच घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, नेमका ही कशा पद्धतीने लाभदायक ठरणार आहे काय आहे? गेल्या एक वर्षभरापूर्वी आझाद मैदानावरती महाराष्ट्रातल्या सकल मातंग समाजाचा एक मोठा मोर्चा आलेला होता. त्यावेळी अधिवेशन चालू होतं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या वतीनं मला त्या मोर्चाला भेटण्यासाठी आझाद मैदानावर पाठवलं. मी त्यांना भेटलो आणि अधिवेशन संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सकल मातंग समाजाच्या अनेक दिवसाच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या त्या संदर्भामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही आदेश दिले, काही निर्णय घेतले. त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्याकडे सोपवली आणि त्यातली एक प्रमुख मागणी होती, सारथी जसं आहे, बार्टी जसं आहे, त्या धर्तीवरती सकल मातंग समाजाच्या लोकांना तरुणांच्या प्रशिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षांच्या प्रवेशासाठी किंवा या सगळ्या अनुषंगानं एक आरटीची संस्था सकल मातंग समाजाची स्थापन करावी ही त्यांची मागणी होती. त्याबाबतची फाईल ही तयार झाली होती आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती मान्यता दिली आणि त्या आरटीची स्थापना झाली. जसं सारथी आहे, बार्टी आहे, त्या धर्तीवरती आरटीची स्थापना झालेली आहे आणि त्यासाठी ज्या सकल मातंग समाजाची सगळ्यात मोठी मागणी होती त्यांच्या समाजातल्या तरुणांच्यासाठी, सुशिक्षित लोक मुलांच्यासाठी, त्यासाठी 2 दिवसापूर्वी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सकल मातंग समाजाच्या एका मोठ्या शिष्टमंडळानं याच बंगल्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा सत्कार केला आणि सकल मातंग समाज शिंदे साहेबांच्या पाठीची उभा राहील संपूर्ण महाराष्ट्रातला अशी ग्वाही त्या कार्यक्रमामध्ये सकल मातंग समाजांनी माननीय शिंदे साहेबांना दिलेली. सर, तुम्ही एकीकडे उबाठा गटावर टीका करता पण दुसरीकडे तुमच्याही पक्षातले काही इच्छुक लोक आहेत जे आता भाजपवर टीका करायला लागले, आनंदराव अडसूळ असेल, रामदास कदम असेल, जागा वाटपांवरून यांनी सुद्धा कुठेतरी भाजपवर टीका करायला सुरुवात केली. त्याला टीका म्हणता येणार नाही. मी मगाशी सांगितलं की प्रत्येक पक्षामध्ये कुठली जागा कुणाला मिळावी, का मिळावी, याच्यासाठी चर्चा सुरू असतात. त्यामुळं जागा मागणं, जागेसाठी आग्रही राहणं, आमची जागा ती कशी योग्य आहे हे प्रभावीपणे मांडणं याला टीका म्हणता येणार नाही. ही चर्चा जागा वाटप अंतिम होईपर्यंत आदल्या दिवशीपर्यंत चालते, पण जेव्हा केव्हा आमचे मोठे नेते, वरिष्ठ नेते एकत्र बसतात तेव्हा या सगळ्या चर्चांवरती समाधानकारक तोडगा निघतो आणि ज्या काही चर्चा पाठीमागे झालेल्या असतात त्याच्यावर पडदा टाकून जो निर्णय झालाय तो यशस्वी करायसाठी आम्ही सगळे कामाला लागतो. चर्चा होणं यात काही गैर नाही. तुमचे दोन मित्र पक्ष आहेत, एक महादेव जानकरांना म्हाडाची जागा द्यायची असा विचार शरद पवार यांनी व्यक्त केला आणि दुसरं बच्चू कडू पण म्हणतात की आम्हाला विचारात घेतलं जाणार नाही, जात नाही. या दोघांबद्दल काय तुमचं मत? बघा, मी मगाशी पण सांगितलं आमची महायुती आहे, त्या महायुतीमध्ये 3 प्रमुख पक्ष आहेत, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. इतर 8-9 आमचे इतर सहयोगी मित्र पक्ष आहेत. जेव्हा राज्याच्या समन्वय समितीची महायुती म्हणून बैठक बसते तेव्हा या सगळ्या समन्वय समितीमध्ये असणाऱ्या महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना चर्चेला बोलवलं जातं, त्यांच्याशी चर्चा केली जाते आणि त्यांच्याबरोबर विचार विनिमय करून त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जातो. त्यामुळे कोणालाही बाजूला ठेवले, कुणालाही डावलले, कुणालाही विश्वासात घेतलं नाही असं होणार नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन माननीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादा पुढे जातील. पहिलं मराठी संपूया, मराठी संपून टाकू आता.
नाही हे पहिला मराठी खतम करेल. सर, एनसीडीसी मार्फत आता राज्य सरकारकडनं पुन्हा एकदा नव्याने आर्थिक अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना मदत मिळवून देण्यासाठी योजना आखलेली आहे. खर तर त्याच्यामध्ये 10 ते 15 साखर कारखान्यांचा समावेश आहे, परंतु सत्ताधारी पक्षातल्या अनेक साखर कारखान्यांना सरकारकडनं मर्जीतले लोन दिले जाताना आणि त्यांचं भाग भांडवल खेळवलं जातं असं विरोधकांकडनं आरोप केला जातोय. काय सांगतो? आपण सगळ्यात प्रथम एनसीडीसीची योजना समजून घ्या. एनसीडीसीची योजना काय आहे? जे सहकारी ज्या सहकारी संस्था आहेत, साखर कारखाने असतील, सुतगिरण्या असतील, यांना आर्थिक मदत करणं. आर्थिक मदत म्हणजे त्यांना लोन देणं. आता एनसीडीसी हा एनसीडीसीला प्रस्ताव पाठवताना एनसीडीसीचं काय म्हणणं असतं की राज्य सरकारच्या सहकार विभागानं, राज्य सरकारच्या वित्त विभागानं जो तुम्ही प्रस्ताव पाठवताय तो तुम्ही तपासून घ्या, त्याची फिजिबिलिटी बघा, परतफेड करण्याची क्षमता बघा, आणि या सगळ्या निकषामध्ये जे बसणार आहेत ते प्रस्ताव आमच्याकडे पाठवा. आता एनसीडीसीकडे आम्ही प्रस्ताव सगळे तपासून पाठवल्यानंतर सुद्धा केंद्रातल्या एनसीडीसीची वेगळी यंत्रणा आहे, ते वेगळ्या पद्धतीनं त्याची स्क्रुटिनी करतात. फिजिबल म्हणजे फायनान्शियल फिजिबिलिटी बघतात, त्यांचं प्रॉपर्टी किती आहे ते बघतात, हे सगळं बघून घेतलेला निर्णय. आता याला सुद्धा जर तुम्ही म्हणाल की राजकीय आहे, असं नाही ना. ज्यांचे ज्यांचे त्या निकषामध्ये प्रस्ताव बसले ते ते प्रस्ताव आम्ही शिफारस करून पाठवले. निर्णय घेण्याचा अधिकार हा एनसीडीसी आहे, त्यामुळं नियम बाह्य याच्यामध्ये काहीही घडलेलं नाही. आता घ्या सर, सवाल ये की सीटों का बंटवारा आप लोगों के बीच में अब तक नहीं हो पाया, और ये कहा जा रहा है कि आप लोग पिछले बार जितनी सीटों पर लड़े थे 2019 में उतनी सीटें आपको चाहिए. देखिए 2019 में जो पार्लियामेंट के इलेक्शंस हुए वहां भी हमारी महायुति थी, वहां भी शिवसेना और भारतीय जनता पक्ष साथ में लड़े थे. शिवसेना हमारा यही अभी भी कहना है कि 219 में जितने जगह पे शिवसेना धनुष्यबाण के चिन्ह पर लड़ी थी उतनी जगह पे हम आज भी हमारी मांग रखे हुए है, और वो मांग हमारी पूरी हो जाए इसके लिए हमारा पूरा होमवर्क चल रहा है. वो पूरे कॉन्स्टिट्यूंसी का डाटा हमारे पास है, हमारी पार्टी का जो वहां पे स्ट्रक्चर है, हमारे पार्टी वर्कर्स का वहां पे जो कहना है, ये सबका इंटरनल स्टडी, इंटरनल हमारा डिस्कशन पार्टी के अंतर्गत चल रहा है. और हम पिछले साल जो पिछले चुनाव में 2019 के चुनाव में जितने सीटों पर शिवसेना धनुष्यबाण चिन्ह पर लड़ी थी उतने जगह पर लड़ने के लिए आज भी हमारी मांग है. कुछ भी पेच नहीं है, मैंने बार बार कहा हर पार्टी का अपना इंटरनल डिस्कशन, इंटरनल होमवर्क चालू है. हम हमारे नेता के सामने वो रखेंगे, और इस महाराष्ट्र के बारे में 48 सीट्स का जो भी सीट का बंटवारा है वो माननीय शिंदे साहब, माननीय फडणवीस साहब और माननीय अजित दादाजी, हमारे जो इतर सहयोगी पक्ष है उनके नेताओं को साथ में लेके ये लोग निर्णय करेंगे. निर्णय समाधानकारक होगा, और 48 सीट्स में से 45 सीट्स माननीय मोदी साहब को तीसरी बार प्रधानमंत्री करने के लिए 45 सीट्स महाराष्ट्र से हम लोग चुन के लाएंगे. सर, क्या इंतजार किया जा रहा है कि पहले एमवी अपनी तरफ से सीट शेयरिंग का खुलासा करे, उसके बाद आप लोग अपने पत्ते खोलेंगे? अरे ये तो राजकीय बात है ना, पॉलिटिक्स का ये तो अपना अपना स्ट्रेटेजी होता है हर पक्ष का, तो ये तो अभी हम नहीं बता सकते. लेकिन मैं इतना ही कह सकता हूँ हमारा स्टडी चालू है, हमारे इसके ऊपर होमवर्क चालू है हमारे पार्टी के अंतर्गत, और हमारा जो फाइनल इसके ऊपर का जो हमारा पार्टी के नेताओं का कहना है वो हमारे मुख्य नेता शिंदे साहब के सामने जल्द ही हम लोग रखेंगे. अरे ऐसा नारा देने के लिए लोगों में जाना पड़ता है, गांव खेड़ा में जाना पड़ता है, वाड़ी वस्ती पर जाना पड़ता है, वार्ड वार्ड में जाके लोगों को अपनी बात रखनी पड़ती है, फेसबुक लाइव या खाली घर में बैठ के आदेश दे के ऐसा काम नहीं चलता है. वो आदेश देने का अधिकार सिर्फ वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना बालासाहेब ठाकरे साहब को था. वो आदेश देते थे और हम सब शिवसैनिक वो आदेश का पालन करने के लिए काम करते थे. लेकिन अभी जो नेता कह रहे हैं वो घर में बैठ के ऐसी बातें करते हैं, अगर उनको ऐसा कुछ करना है तो
तो दो तीन साल पहले से उन्होंने काम करना चाहिए था, गांव गांव में, जिले जिले में, तालुका तालुका में दौरा करना चाहिए था। ये लोग कभी 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 कभार ऐसे आते हैं सामने, एक आध दूसरा सभा करते हैं और निकल जाते हैं। ऐसा करके मोदी जी को वो चैलेंज नहीं दे सकते। मोदी जी का, मोदी साहब का नेतृत्व पूरे जगभर में, अभी उनका नेतृत्व लोगों ने उसका प्रशंसा किया है और हिंदुस्तान ने भी, भारत देश में भी अभी मोदी साहब को तीसरी बार प्रधानमंत्री बनाने के लिए भारत वर्ष के जनमानस ने अपना मन बना चुका है। सर, वही बात करते बिहार की, प्रसाद यादव ने एक बयान दिया है प्रधानमंत्री मोदी को लेकर, उन्होंने कहा प्रधानमंत्री मोदी हिंदू नहीं है, उनके इस बयान को आप कैसा देख रहे हैं, क्योंकि वो कहते हैं कि मां मरी थी तो उन्होंने बाल नहीं छुपाए। देखिए ये बात उन्होंने किस धर्म किस बात से की है ये मुझे मालूम नहीं है। मोदी साहब का नेतृत्व, मोदी साहब का सब जो उनका व्यूज है देश के बारे में, हिंदुत्व के बारे में, अनेक बार, बहुत बार उन्होंने अपनी भाषण में इस वो देश भर के लोगों के सामने रखा है। ये जो अपने आप कह रहे हैं अभी पटना में किसी ने बात कहा, वो तथ्यहीन बात है, इसके ऊपर ज्यादा महत्व देने की जरूरत नहीं है। ओके, हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।